झरेबंबर ग्रामपंचायतीतर्फे आज महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या औचित्यावर जिल्हा परिषद शाळांना साऊंड सिस्टीम संच वितरित करण्यात आले. 14व्या वित्त आयोग निधीतून शाळांना यापूर्वी संगणक संच व कपाट वितरित केल्यानंतर आज जिल्हा परिषद शाळा झरेबांबर येथील गावठणवाडी, काजळवाडी तर आंबेली कोणाळकरवाडी व देववाडी शाळांना साऊंड सिस्टीम संच वितरित करण्यात आले. यावेळी सरपंच स्नेहा गवस, उपसरपंच शांती पालेकर, ग्रामपंचायत सदस्य भूषण सावंत, साधना माणगावकर, दाको कुंभार, तंटामुक्ती अध्यक्ष विठोबा पालेकर, काशीनाथ शेटकर, अनिल शेटकर, पांडुरंग गवस, संजय गवस, संतोष गवस, संदीप जाधव, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सरपंच स्नेहा गवस म्हणाल्या, शाळा डिजिटल व्हाव्यात या उद्देशाने प्रयत्न होता, त्यासाठी यापूर्वीच संगणक वितरित करण्यात आले आहेत. त्यासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, स्पर्धेच्या युगात ग्रामपंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी म्हणून आज साऊंड सिस्टीम संच वितरित केल्याचे. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती आपण इथे झरेबंबर आंबेली देववाडीच्या शाळेत साजरी करतोय. आता मुलांची भाषण झाली, सगळ्यांनी छान उत्कृष्ट बोललेत गांधीजीविषयी. सगळ्यांना माहिती आहे ना आता गांधीजी काय होते, कसं होते ते आपल्याला गुरुजींनी सांगितलं असेल. त्यात आणखी गांधीजींना बापूजींना आपल्या स्वच्छता आवडायची. आपण आता आपलं गाव स्वच्छ करणार आहोत. आपण गांधी बाबा स्वच्छता अभियानात भाग घेतलाय, त्यामुळे मुलांनी आता सगळ्यांनी गांधीजींच्या म्हणण्यानुसार स्वच्छता करायची आहे. जिकडे कचरा टाकायचा नाही जिकडे तिकडे. आपण काय चॉकलेट खाणार आहोत की काय खाणार आहोत त्याचे रॅपर्स असतील काय असतील ते आपल्या खिशात ठेवायचे. कुठे डस्टबिन मिळाला तर तिथे टाकायचं किंवा आपल्या घरात नेऊन ठेवायचे. त्यात प्लास्टिकचा वापर आपण कमी करायचा आहे ह्या कालावधीत, किंवा आपण पूर्णच आता या पुढच्या आयुष्यात आपण प्लास्टिकचा वापर इथे कमी करायचा आहे. आणि आज त्यासोबत आम्ही आणखी असं एक प्रोग्राम केला आहे. आम्ही 15 ऑगस्टला सगळ्या शाळांना ज्या झरेबंबर कार्यक्षेत्रात येतात त्या शाळांना आम्ही पंचायतीच्या वतीने 14 वित्तायोगाच्या तरतुदीनुसार लॅपटॉप दिले. त्याच तरतुदीनुसार मध्यंतरीच्या कालावधीत प्रत्येक शाळेला त्यांच्या मागणीनुसार शिक्षकांच्या मागणीनुसार कपाट दिलंय. आणि आता सध्या आज हे साऊंड सिस्टीमचं वितरण होत आहे. आम्ही आपण शाळा डिजिटल करण्याचा विचार केला, त्यानंतर इतर गोष्टींचा विचार करता करता लक्षात आलं शाळा डिजिटल करणे म्हणजे प्रॉपर डिजिटल जेव्हा आपण करतो तेव्हा तसाच मोठ्या प्रमाणात खर्च आहे. आपली ग्रामपंचायत च्या उत्पन्नाचा विचार करता आपल्या 4 शाळांना मिळून असं आपण आपल्याला लॅपटॉप देणं शक्य झालंय सध्याच्या तरी कालावधीत. या पुढे जाऊन विचार करायचा आहे शाळेला डिजिटलच्या वाटेने न्यायचं आहे आपण सगळ्यांनी मिळून. त्यासाठी गाव सगळं गाव प्रयत्न करणार आहे, ग्रामपंचायत सोबत असणार आहे गावाच्या. आणि आता हे जे साऊंड सिस्टीमचं वितरण झालंय आपल्याकडे काय होतं, आपल्याला माईक हातात धरून बोलायची सवय नसते. आपण मोठे होतो कुठेतरी जातो भाषणाला उभं राहतो माईक हातावर घेतल्यावर आपल्याला गडबडायला होतो. इथे मुलांना कसं लहानपणापासूनच शाळेच्या वातावरणातूनच माईक हातात घेऊन बोलायची सवय लागावी. तिथं आमच्या ग्रामपंचायतच्या लोक कार्यक्षेत्रातल्या मुलांना म्हणून आम्ही लॅपटॉप दिले सगळ्या मुलांनी.